53 दिवसानंतर रिलायन्स प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन स्थगित। पहिल्या टप्प्यात 351 प्रकल्पग्रस्तांना सामावून घेणार। पुढील मागण्यांसाठी गांधी मार्गाने आंदोलन सुरूच राहणार। माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांची माहिती। 27 नोव्हेंबर 2020 पासून रायगड जिल्ह्यातील नागोटणे रिलायन्स कंपनीच्या गेट समोर सुरू असलेले प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन आज तब्बल 53 दिवसानंतर स्थगित झाले आहे। आपल्या 601 प्रकल्पग्रस्त, 110 नलिकाग्रस्त आणि ज्यांच्या 712 उतारावर MIDC शिक्का आहे ते प्रकल्पग्रस्त, असे 1000 ते 1200 प्रकल्पग्रस्तांपैकी पहिल्या टप्प्यात 351 प्रकल्पग्रस्तांना कामावर सामावून घेण्यासाठी कंपनी व्यवस्थापन तयार झाली असल्याने हे आंदोलन आज स्थगित करण्यात आले आहे। माननीय न्यायमूर्ती VG कोळसे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आपण हा आंदोलन यशस्वी केलं आहे, परंतु जे 36 वर्षे जवळजवळ तो आंदोलन स्थगित होता आणि त्या संदर्भात आपल्या मागण्या काय मान्य नव्हती, केल्यात नव्हत्या, आणि आता 351 लोक म्हणजे प्रकल्पग्रस्तांना घेणार आहेत आणि उर्वरित म्हणजे 275 ते दुसऱ्या टप्प्याने घेणार आहेत, परंतु 482 आपलं प्रकल्पग्रस्त होतं आणि 144 नलिकाग्रस्त एक आणि 14 सातबारा या मडीचा सिक्का असे 14 होते, टोटल 740, परंतु त्यातून 351 घेतले आता जॉईन होणार आहेत आणि 275 हे नंतर घेणार आहेत, आणि खूप चांगला मार्गदर्शन राजेंद्र गायकवाड साहेब हिरे आणि इतर मंडळी हेही मार्गदर्शन केल्याबद्दल सगळ्यांचे आम्ही आभारच करतो, परंतु आमचा मागण्या मान्य झाल्या म्हणून आम्ही हा आंदोलन स्थगित करतो। मागील 36 वर्षापासून हे प्रकल्पग्रस्त आपल्या न्याय्य हक्कांसाठी विविध मार्गाने लढा देत आहेत, मात्र त्यांना न्याय मिळत नसल्याने मागील 2 वर्षापासून या प्रकल्पग्रस्तांची न्याय मिळवून देण्याची जबाबदारी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती VG कोळसे पाटील यांनी घेतल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली होत असणाऱ्या या आंदोलनाला आज पहिल्या टप्प्यात यश प्राप्त झाले आहे। 36 वर्षानंतर या लोकांच्या चेहऱ्यावरती जो आनंद दिसत आहे तो वाखाणण्याजोगा आहे, कारण की त्यांना आनंद झालेला आहे की 6 वेळा लढाई लढून सुद्धा काही पदरात पडलं नाही। इथे आंदोलन ज्या पद्धतीनं केलं, ठाण मांडून बसले, कुठलीही लढाई न करता या लोकांच्या पदरामध्ये 350 नोकऱ्या पडलेल्या आहेत आणि उर्वरित 275 आहेत त्यांना देखील प्राधान्याने घेतलं जाणार आहे, त्यामुळं निश्चितच या लोकांचा आनंद द्विगुणित झालेला आहे आणि संघटित ताकदी पुढे काही करता येत नाही। लोकशासन आंदोलनाने हेच दाखवून दिलेलं आहे की भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून लढाई कशी यशस्वी केली जाते आणि आपल्या मागण्या कशा मंजूर करून घ्यायच्या ते आम्ही लोकांना शिकवलं। एकूणच या प्रकल्पग्रस्तांनी आपल्या हक्काची यशाची पहिली पायरी गाठली आहे असेच म्हणावे लागेल, मात्र आज हे आंदोलन जरी स्थगित करण्यात आले असले तरी उर्वरित मागण्या आणि उर्वरित प्रकल्पग्रस्तांना जोपर्यंत कामावर सामावून घेतले जाणार नाही तोपर्यंत पुढील आंदोलन वेगवेगळ्या प्रकारे सुरूच ठेवणार असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती VG कोळसे पाटील यांनी सांगितले। जेवढे प्रकल्पग्रस्त होते आणि ज्यांना कायम नोकऱ्या कबूल केल्या होत्या त्या तडजोड म्हणून एक विशिष्ट पगाराने आम्ही त्या कंत्राटी कामगार म्हणून नोकऱ्या स्वीकारलेल्या आहेत, तो पगार 15 ते 20 हजार रुपयाच्या दरम्यान असणार, त्याच्यापेक्षा जास्त असेल त्या लेबर कमिशनर आणि बाकी लोक तो पगार ठरवणार नाही, परंतु कुठल्या परिस्थितीत 20 हजाराच्या खाली नसणार आहे। एक दुसरी गोष्ट, जे म्हणून बाकीचे प्रकल्पग्रस्त आहेत त्या सर्वांना कंपनीने जसजशा जागा रिकामे होतील तसतसे घ्यायचं कबूल केलं आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भागातले परिसरातले शिकलेली मुलं आहेत त्यांना कंपनी अप्रेंटिस म्हणून जेव्हा अप्रेंटिसची जागा भरतील तेव्हा त्या जागा आमच्या शिकलेल्या लोकांना घेऊन या प्रकल्पग्रस्त एरियामधल्याच लोकांना घेऊन त्यांना ट्रेनिंग देणार आणि त्यांना नोकरी देणार आहे, तेव्हा
ज्यांची ज्यांची म्हणून आमच्याकडे आंदोलनात सहभाग होता त्या सर्वांना काही ना काहीतरी न्याय मिळाल्याशिवाय आम्ही म्हणत नाही आम्ही 100% न्याय मिळवून देऊ शकतो. व्यवस्था फशीवादी आहे, व्यवस्था हुकुमशाही आहे. अंबानी आणि अदानी आज देशाचे मालक आहे तुम्ही सगळे तुम्ही जाणतात. तरीसुद्धा आम्ही दाखवून दिलं की जनशक्ती ही सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. कोणी कितीही हुकुमशहा असला तर जनशक्ती पुढे त्याला वाकावं लागतं. ती जनशक्ती आम्ही उभी केलेली आहे. दुसरं जेव्हा आम्हाला आमचं समाधान होणार नाही असं वाटेल तेव्हा आम्ही काय करायचं ते ठरवू नंतर. तो आत्ता सांगण्याचं काही प्रश्न हे नाही. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यांना सांगितले कंपनी आपली आहे, कंपनीशी सहकार्य करायचं, कंपनीशी लोकल लोक कंपनी का घेत नाही तर लोक दादागिरी करतात. तेव्हा तुमच्या माध्यमातून सगळ्या लोकल लोकांना सांगतो की कंपनी आपली आहेत, कंपनीची दादागिरी करायची नाही. कंपनीची तथाकथित एक्झिक्युटिव्ह जे आहेत, CEO असतील, ते कंपनीचे मालक आहेत आणि आम्ही कंपनीचे मालक आहोत हे लक्षात ठेवायचं.